जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बऱ्याच एसटी बसच्या फेऱ्या विविध कारणाने बंद आहेत. त्या भागातील लोकांना रहदारीसाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच सर्व शाळा कॉलेज क्लासेस देखील सुरू झाले आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे बसचे पास देखील आहेत. मात्र असं असूनही या विद्यार्थ्यांना बसची सुविधा मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्वच बाबींचा विचार करून खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी जुन्नर तसेच नारंगाव बसस्थानक आगारामध्ये याबाबत निवेदन दिले आहे.